सो हॅलो माझ्या लाडक्या भावांना, काय हालचाल आहे तुमचं सर्वांचं? आय होप सर्व बरं असेल. सो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चॅलेंज गेमर्सवर, जिथे आम्ही चॅलेंजेस घेतो पण आणि देतो पण. सो आज आपल्याकडे खूप इम्पॉर्टंट न्यूज आहेत की परफेक्ट यूट्यूबर बनण्यासाठी कंटेंट काय ठेवायचे, आपल्या महाराष्ट्राचा प्लेयर बॉस गिल्डमध्ये जाणार का जे टॉप गिल्ड आहे, अँड एक यूट्यूबरने हेटर्सला रिप्लाय दिला आहे, अँड टोटल गेमिंगवर फेक यूट्यूबरचं इलिगेशन लागलं आहे, तर ते रियल आहे का सर्व तुम्हाला इथेच भेटेल बघायला. सो कम्युनिटीमध्ये काय काय चाललं आहे अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो चला न्यूज सुरू करूया. फर्स्ट न्यूज निघून येते ती म्हणजे रिंग ऑफ फायर गेमिंग या चॅनलवर. तर त्याने नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला की मराठी कम्युनिटीमध्ये ग्रो होण्यासाठी एकच फिक्स कंटेंट ठेवा. यावर रिएक्ट करताना तो काही काय असतं, 12 वाजेनंतर काय येतं, लोसन येतं, काय येतं गेममध्ये, काय येतं ते तुम्हाला सांगायचे. म्हणजे त्याच्यामध्ये जे प्रॉपर येणार आणि तुम्हाला माहीत असेल तरच बनायचं ते इव्हेंट अपडेटवाला यूट्यूबर. तर भाऊ त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे पहिला टॉपिक आपण उचलू की इव्हेंट अपडेटमध्ये काय ते, म्हणजे तुम्ही एकदम क्रिएटिव्ह ओपी प्रकारे तुमचे ग्राफिक्स वगैरे कसे येणार, हे काय येणार, ॲट्रिब्यूट वगैरे कसं येणार, गनचं वगैरे 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 सांगायचं असतं. तर भाऊ दुसरा मुद्दा तर भाऊ इव्हेंट अपडेटमध्ये काय तुम्हाला पण कन्फर्म असायला पाहिजे की हाच इव्हेंट येणार आहे, हाच अपडेट येणार आहे, हेच स्किन येणार आहे, हेच गाडी येणार आहे. आणि भाऊ तुम्ही असं नाही की एकच दिवसाचे इव्हेंट अपडेट सांगू शकता, तुम्ही पूर्ण महिन्याचे पण सांगू शकता. ओके, सो रिंग ऑफ फायर गेमिंगची लिंक पण दिली आहे डिस्क्रिप्शनला, चेक करू शकता. सो नेक्स्ट न्यूज निघून येते ती म्हणजे सॅगी गेमिंग भावावर. त्याने नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला की महाराष्ट्राच्या काही टॉप गेम्स आहेत जे तुमचं फ्युचर बनवू शकता, त्यावर तो काय म्हणाला ते तुम्ही नक्की बघा. 85 लेवल आणि ग्रँड मास्टरवरती भाऊ 13,000 स्कोर होणार आहे. तर बघू शकता भाऊ, इंडियन RDX या गिल्डचं नाव आहे आणि भाऊ हिची 34 लाख ग्लोरी असल्यामुळे आपण आपल्या लिस्टमध्ये भाऊ ही जी गिल्ड आहे ती 5th नंबरला आहे. तर भाऊ चला आपण जाऊयात नेक्स्ट गिल्डवरती जी 4th नंबरला असणार आहे आपली. तर भाऊनं जी 4th नंबरला गिल्ड आहे ती आहे भाऊनं आपल्या निशांत भाऊची. तर त्या गिल्डचं नाव आहे भाऊनं द लास्ट विश. आणि जी ग्लोरी बघू शकता भाऊनं 39,92,409 इतकी ग्लोरी आहे भाऊनं, एकदम ओपी ग्लोरी आहे आणि रिजनलला पण आहे भाऊनं ही गिल्ड. तर भाऊनं बघू शकता एकदम खतरनाक आणि हा पण जो लीडर आहे भाऊनं. सो सॅगी भाऊंची पण लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनला, पूर्ण व्हिडिओ बघायसाठी तिथे जाऊन चेकआउट करू शकता. सो तुमच्याकडे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, सबमिट करू शकता. सो आता आपली नेक्स्ट न्यूज निघून येते मराठी यशराज गेमरवर. भावाने रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केला की आपल्या मराठी कम्युनिटीच्या एका प्लेयरने बॉस गिल्ड जॉईन करावी, बिकॉज मराठी कम्युनिटीचा एक मुलगा हवा आहे तिथे आणि तो स्वतःच जॉईन होणार आहे. मग याबद्दल बोलताना तो काय म्हणाला, पुढे क्लिप दिली आहे. बॉस मराठा असं नाव ठेवल, ठीक आहे, एकदम कडक तुमच्या सर्वांची आयडी राहील ती सगळे, ठीक आहे. आणि भावानं बघू शकतात, भावानं काय मज्जा येते भावानं बघू शकताना, आयफोनचा सिम्बॉल लागलेला ॲपलचा भावानं, खरंच सांगतो. आणि मला लाडक्या भावानं हे बघा गिल्ड बघा, टॉपला दिसतो आपला बॉस गिल्ड. आणि भावानो बॉस गिल्ड अशी टॉपची आयडी आपल्या मराठी पोराकडं असणं असं खूप मोठं हे आहे भावानो विषय, ठीक आहे. आणि ग्लोबलमध्ये टॉप 9 मध्ये आहे, फक्त इंडियाची टॉप आयडी आणि टॉप गिल्डमध्ये पण आहे आपली आयडी. आणि भावानो बघू शकता किती ॲपलवाले बंदे. आणि भावानो काल आपला बड्डे होता, बड्डेचं गिफ्ट भेटले. सो मराठी यशराजची पण लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनला, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकतात. सो नेक्स्ट न्यूज निघून येते ती म्हणजे GW करणवर. त्याने रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केला हेटर्सला रिप्लाय करताना, कारण त्याला खूप ट्रोल केलं जात होतं. सो त्यांना बोलताना तो काय म्हणाला, पुढे क्लिप दिली आहे. कुछ बंदे ये भी बोल रहे थे तू जब पार्टनर प्रोग्राम से निकाल रहा है तब तू पार्टनर प्रोग्राम का बुराई कर रहा है. तो मैंने कहा बुराई किया भाई, मैं लास्ट तक तो वही बोलते आ रहा हूँ कि मेरे को पार्टनर प्रोग्राम वालों ने जो है आईफोन दिलाया मेरे को. आज मैं बहुत ज्यादा गुस्से में आ चुका, तो आज मैं तुम लोगों को बुरा बन के दिखा देता हूँ. इतने दिन से तो अच्छे मतलब अच्छा ही बन रहा था, टिप्स एंड ट्रिक्स देता रहा, बिना कोई बकचोदी के कॉन्टेंट अपलोड करता रहा, सपोर्ट भी कर रहे थे आप लोग, बट जो लोग बकचोदी कर रहे थे उन लोगों को ज्यादा सपोर्ट कर रहे थे. ओके, तो अब देखो मैं दिखाता हूँ बूढ़ा बन के मैं क्या कर सकता हूँ. ओके, देखो मेरे प्यारे 9 साल के बच्चों, तो आप लोगों को मैं रिप्लाई देने आया हूँ क्योंकि काफ़ी सारे बंदे मेरे को कमेंट कर रहे थे, मेरे को हेट मिल रहे थे कि तुम हिप हॉप आईडी. सो GW करंटची पण लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनला, पूर्ण व्हिडिओ चेकआउट करू शकता. सो नेक्स्ट न्यूज निघून येते मोबाईल बनी यावर. त्याने रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केला की रिसेंटली काही जणं टोटल गेमिंगला फेक यूट्यूबर असं म्हणत होते आणि त्याचं रिझन पण दिलं आहे. सो यावर रिएक्ट करताना मोबाईल बनी काही पूरे वर्ल्ड में टोटल गेमिंग कितना फेमस है, तुम इंडिया की बात करते हो जनाब, लेकिन हम यहाँ वर्ल्ड की बात करें, वर्ल्ड में टोटल गेमिंग कितना ज़्यादा फेमस है इस चीज़ को देखो. भले ही टोटल गेमिंग ने पास्ट में कुछ गलतियाँ की हैं, कुछ गिवेज किए हैं, लेकिन आगे चल के उसने कोई ऐसी गलतियाँ नहीं की है. बहुत
औरतों को ये भी कहना है कि वो फ्री फायर के दम पे ग्रो किया है। भैया मैं आपको बता दूं कि टोटल गेमिंग के जब आप चैनल पे जाओगे तो उसने ऐसी ऐसी वीडियोस, ऐसी ऐसी गेम्स की वीडियोस डाल रखी है, वो भी हिंदी वर्जन में, कि आप उसे देख के दंग रह जाओगे। लेकिन सपोर्ट के नाम पे आपने क्या दिया, सपोर्ट के नाम पे जाके देखो 1 मिलियन व्यूज भी नहीं क्रॉस कर पाए हैं वो। तो यही चीज है कि भाई जब भी कोई बंदा दूसरी टॉपिक वीडियो डाले और जब उसको व्यूज ना आए तो सिंपल सी बात है वो डिमोटिवेट हो ही जाता है। टोटल गेमिंग ने उसके 4-5 पार्ट फिर भी निकाले उसके बावजूद भी। और मोबाईल मनीची पण लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनला, चेक करून घ्या। सो नेक्स्ट न्यूज निघून येते रॉकी RDX वरून। सो रिसेंटली त्यांचं लाईव्हमध्ये टोटल गेमिंग टीमचा गेम प्ले एकदम हाय लेवल होता। सो त्यावर रिॲक्ट करताना तो काय म्हणाला, पुढे क्लिप दिली आहे। अंश, फौजी, अजय, डिलीट और बाला पहुंच चुके हैं कमांड पोस्ट। जी गाइस आगे बढ़ते हुए डिलीट डिलीट डिलीट, जी गाइस डिलीट 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 आगे बढ़ते हुए और किल लीडर्स के सामने पंगा लेने जा रही है टोटल गेमिंग ई-स्पोर्ट्स। ये आखिरी मैच 6 out of 6 लास्ट मैच फॉर टुनाइट, क्या टोटल गेमिंग स्पोर्ट्स डाली गई है ग्रेनेड। देखते हैं गाइस क्या होने वाला है। एक और ग्रेनेड डालने की चेष्टा, एक और ग्रेनेड डाली, बहुत बढ़िया। टीजी डिलीट, फौजी, अजय, अंश और बाला पूरी तरीके से हैं तैयार जबरदस्त वाइट करने को। हुगन का इस्तेमाल करके ऊपर भग गए। सो रॉकी RDX ची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनला, चेक करू शकता। सो नेक्स्ट न्यूज निघून येते एशियन्स आर्मीवर। सो डॅडी कॉलिंग भाऊंची नुकतीच 92 लेवल कम्प्लीट झाली, सो कॉंग्रॅच्युलेशन त्यांना। अँड नयन एशियनने त्यांच्यावर व्हिडिओ बनवला की त्यांना काय भेटला असेल रिवॉर्ड, सो ते काय म्हणाले बघून। 92 अरे क्या मिला, हिप हॉप मिला या नहीं भाई? अरे हिप हॉप मतलब कोरा भी मिला है भाई, उसके साथ मतलब बाय वन गेट वन फ्री। झूठ बोल रहा है। सो गाइज मुझे जो है गाइज मजाक लग रहा है, तो गाइज उन्होंने जो रिकॉर्डिंग करके भेजी है गाइज, तो वही देखते हैं गाइज कि क्या सच है और क्या झूठ। सो गाइज इनका 92 लेवल इंडिया का सबसे हाईएस्ट लेवल होता हुआ, तो गाइज देखते हैं यहाँ पे क्या मिलने वाला है इनको। तो गाइज यहाँ पे बहुत ही खतरनाक गेम बोर्ड मिलने वाला है। ओ भाई ये क्या मिल गया, लोल। सो नयन एशियन भावाची पण लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनला, चेक करू शकता। सो आजसाठी इतकंच, व्हिडिओ शेअर करून द्या, असंच सपोर्ट असू द्या। भेटू पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर, स्टे सेफ अँड जय महाराष्ट्र।